जर तुम्ही जीवन आणि मृत्यू यांच्याबद्दल एकाच वेळी जागरूक राहून इथे असू शकलात, कारण दोन्हीही इथे एकाच वेळी आहेत, त्या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत, बस इतकंच आहे, इतकं नाजूक आहे पण त्याच वेळी किती मजबूत आहे. हे एकाच्या आत एक लपलेलं आहे. सगळं जीवन अशा प्रकारे पॅक केलेलं आहे. सृष्टी आणि सृष्टीकर्ता, जीवन आणि मृत्यू, सर्व काही एकमेकांच्या आत पॅक आहे. ह्यासाठी लक्ष द्यावं लागतं, ह्यासाठी खूप लक्ष द्यावं लागतं जर कोणाला पाहायचं असेल की हे काय आहे. नाहीतर एखादा फक्त वरवर जगतो, अर्ध जीवन. जर तुम्ही जीवन आणि मृत्यू एकाच वेळी जाणत नसाल तर तुम्हाला जीवनाचा फक्त अर्धा भाग माहिती आहे. अर्धवट जिवंत असणं नेहमीच त्रासदायक असतं. तर जेव्हा आपण म्हणतो शिव, आपण हे उच्चारतोय जेणेकरून हा आयाम जीवन आणि मृत्यूचा एकाच वेळी एकत्र असण्याचा तुमच्यासोबत घडून येईल, जेणेकरून सगळं द्वैत निघून जाईल. तिथे जीवन आणि मृत्यू असं नाही आहे, तिथे फक्त हे आहे. ह्या गोष्टीला अजून काही नाव नाही आहे, कारण तुम्ही जर त्याला एक नाव दिलं तर कोणीतरी त्याच्या विरोधी गोष्ट शोधून काढेल. हे फक्त हे आहे पण तिथे ते आहे. तिथे ते असं काहीच नाही आहे, तिथे फक्त हेच आहे. तिथे हे आणि ते नाही आहे, तिथे फक्त हे आणि हेच आहे. तिथे हो आणि नाही नाही आहे, तिथे फक्त हो आणि होच आहे. जर तुम्हाला पहा, जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये हे आहे. तुम्हाला जर प्रेमात पडायचं असेल, जर तुम्ही प्रेमात असाल, प्रेमाला द्वैताची गरज नसते, प्रेमाला विरोधी गोष्टींची गरज नसते. पण बऱ्याच लोकांसाठी प्रेम त्यांच्या हृदयातून सुरू होऊन जननेंद्रियांमध्ये जाऊन बसल्यामुळे विरुद्ध तत्वाची गरज असते. लैंगिकतेसाठी तुम्हाला विरुद्ध लिंगाची गरज आहे, प्रेमासाठी तुम्हाला विरुद्ध तत्वाची गरज नाही. जे तुम्हाला तुम्ही आणि इतर कोणी वाटलं होतं ते फक्त हेच बनलंय. उदाहरणार्थ अनेक स्तरांवर यौगिक परिभाषेत जर तुम्हाला त्याकडे पाहायचं असेल तर मूलाधारापासून सुरू करूया, जिथे ते खाणं आणि झोप ह्याबद्दल आहे. तिथे हे आणि ते आहे. तुम्ही जर ते खाल्लं तर सगळं काही हे बनतं. आता तुम्ही मानसिकरित्या जागृत आहात, तुम्ही गोष्टींकडे बघताय. इथे तुम्ही आणि दुसरा कुणी आहे. जर तुम्ही झोपी गेलात तर तिथे फक्त हेच आहे, तिथे हे आणि ते नाही आहे. तर हे सर्व स्तरांवर आहे. जर हे सर्वात खालच्या चक्रामध्ये घडलं, खालचा शब्द योग्य नाही. जेव्हा मी खालचा म्हणतो आपण उच्च आणि नीच असं म्हणत नाही, आपण स्थानाच्या दृष्टीने बोलतोय. दक्षिणेकडील चक्र, जेव्हा ते मूलाधारात घडतं तेव्हा ते अन्न आणि झोप म्हणून घडतं, पण तेच एकत्व. जर ते स्वाधिष्ठानात घडलं तर लैंगिकता म्हणून घडतं, पण तेच एकत्व. जर ते मणिपूरकात घडलं तर महत्वाकांक्षा, लोभ, जिंकण्याची इच्छा म्हणून व्यक्त होईल, पण तीच गोष्ट. जर ते अनाहतामध्ये घडलं तर ते प्रेम म्हणून घडतं, पण तीच गोष्ट. पण आता मूलाधारापासून ते अनाहतापर्यंत तुमच्याकडे नैसर्गिक प्रवेश आहे. तुम्ही नैसर्गिकरित्या ह्या गोष्टींसाठी सक्षम आहात. एक लहान मूल सुद्धा ह्यासाठी सक्षम आहे, एक कुत्रा सुद्धा ह्यासाठी सक्षम आहे. तो खाऊ शकतो, पचवू शकतो, जिरवू शकतो. त्याच्याकडे लैंगिकता आहे. आपण ह्याकडे आधीच पाहिलंय, कुत्रे नक्कीच प्रेमळ असतात, आपल्याला देवाबद्दल माहीत नाही.
आपल्याला माणसांबद्दल इतकी खात्री नाही, पण कुत्र्यांबद्दल आपल्याला पूर्ण खात्री आहे. हो हो की नाही? कुत्र्याच्या प्रेमाबद्दल प्रश्नच नाही. देवाचं प्रेम आपल्याला माहीत नाही, पुरुषाचं प्रेम, स्त्रीचं प्रेम आपल्याला खात्री नाही. कधी कधी ते खरं वाटतं, कधी कधी आपल्याला माहीत नाही. कुत्र्याचं प्रेम पक्की खात्री आपल्याला. तर मुलाधार ते अनाहतापर्यंतचा रस्ता सगळ्या प्राण्यांसाठी खुला आहे. खरं तर हे स्वाभाविकपणे घडतं, ही निसर्गाकडून मिळालेली देणगी आहे. पण जर तुम्हाला ह्याच्या पलीकडे जायचं असेल, जर तुम्हाला विशुद्धीमुळे मिळणारं एकत्व जाणायचं असेल, आज्ञामुळे मिळणारं एकत्व जाणायचं असेल, आणि सहस्रारमध्ये घडणारं परमोच्च एकत्व जाणायचं असेल, हे तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय घडणार नाही. जर तुम्हाला इथे फक्त धरतीवरच्या आणखी एक प्राण्यासारखं राहायचं असेल, तर त्यात काही चुकीचं नाही आहे. अजिबात काही चुकीचं नाही आहे त्यात. जेव्हा मी एक गाय, एक कुत्रा, एक हत्ती, एक साप म्हणतो, तेव्हा मी कोणत्याही अपमानास्पद भाषेत बोलत नाही आहे. मला माहिती आहे की तुम्ही कुत्रा आहात हे म्हणणं खूप अपमानास्पद गोष्ट आहे. मला कळत नाही का? ते खूप जास्त स्थिर असतात. खूप लोक माणसांहून जास्त कुत्र्यांवर विश्वास ठेवतात आणि दिवसागणिक ती संख्या वाढते. पण तरीही कुत्रा म्हणजे एक अपमानास्पद शब्द आहे, का कोण जाणे. तर मी ह्या प्राण्यांबद्दल कुठल्याही अपमानास्पद हेतूने बोलत नाहीये, पण ते सीमित आहेत एवढं नक्की, नाही का? जीवनाच्या शक्यता सीमित आहेत ह्या रूपांमध्ये. आपण फक्त सीमांबद्दल बोलतोय, कारण माणसाची मूलभूत इच्छा ही सीमांपलीकडे जाण्याची असते नेहमीच. मग जर तुम्हाला ह्या चार स्तरावरच्या एकत्वाच्या पलीकडे जायचं असेल, तर ह्यासाठी थोडी आणखी जागरूकता लागते, थोडी अधिक भक्ती, थोडा अधिक जोर लागतो. जर तुमच्या ऊर्जा वर चढल्या, जर तुम्ही जागरूक होऊ लागलात किंवा तुम्ही एकत्व अनुभवू लागलात तुमच्या विशुद्धीमध्ये, मग तुम्ही वेडपटरित्या भक्तिपूर्ण बनाल. मी वेडपटरित्या भक्तिपूर्ण म्हणतोय ते भक्ती वेडपट आहे म्हणून नाही, पण सामान्यपणे जगाकडून भक्तांकडे मूर्ख म्हणून पाहिलं जातं. का? हे सुशिक्षित जग, कारण ते त्यांच्या तर्कामध्ये बसत नाही. जे काही तुमच्या प्रकारच्या तर्काशी जुळत नाही तो तुम्हाला वेडपटपणा वाटतो. पण ते तुम्हाला कितीही वेडपट वाटत असले तरी ते तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त आनंद अनुभवतायत. कदाचित ते इतके वेडपट नसतीलही. हे फक्त इतकंच आहे की त्यांनी त्यांचं जीवन साध्या 1 + 1 = 2 पासून एका वेगळ्याच प्रकारच्या गणिताकडे नेलंय त्यांच्या आत. जिथे कुठलीही बेरीज वजाबाकी नाही आहे, तिथे फक्त एक आहे, नेहमी एक आहे. तुम्ही समजून घेतलं पाहिजे की एक असल्याशिवाय कोणती संख्या प्रणाली शक्य नाही आहे. नेहमी फक्त एक आहे. जर तुम्ही एकत्व जाणलं तुमच्या विशुद्धीच्या स्तरावर, तर हे असं घडतं, प्रचंड शक्तीची जाणीव, कारण हे एका वेगळ्याच प्रकारचं एकत्व आहे. जर एकत्व आज्ञाचक्राच्या स्तरावर असेल, तर ह्याने पूर्ण जागरूकता आणि ज्ञान घडून येतं. आता एकदा का कोणी आज्ञाच्या पातळीवर एकत्व प्राप्त केलं,
मग अचानकपणे सर्व बुद्धिमान लोक त्याच्यासमोर फिके वाटू लागतात. तुम्ही आदिशंकराबद्दल ऐकलं असेल. हे सर्वात जास्त वाद घालणारे भारतीय आहेत आजपर्यंतचे. ते संपूर्ण देशभर पायी फिरले वाद घालण्याची संधी शोधत. इतका जबरदस्त तर्क. लोक त्यांच्यासमोर हरत गेले हरत गेले हरत गेले मोठ्या संख्येत. सर्व प्रकारचे लोक त्यांच्याशी वाद घालायला आले. ज्यांनी कोणी त्याच्याबरोबर वाद घातला ते हरणं निश्चित होतं. कारण ह्या प्रकारचा तर्क असणार दुसरं कोणीच नव्हतं. कारण एक ठराविक एकत्व आज्ञाच्या ठिकाणी जाणल्यावर ते तुम्हाला एका वेगळ्याच प्रकारचा तर्क देतं. जर तुमच्या ऊर्जा जर तुम्ही एकत्व जाणलं सहस्रारच्या स्तरावर तर तुम्ही तुम्हाला कल्पना करता येणार नाही अशा प्रकारे आनंदाने धुंद होता. आदिशंकर असे होते. ते इतके वाद घालायचे आणि सतत लोकांना हरवायचे. अगदी दररोज सर्व प्रकारच्या लोकांसोबत वाद सुरू करायचे. पण अचानकपणे ते एका मंदिरात जायचे आणि वेड्यासारखे रडायचे आणि नाचायचे. लोक अवाक व्हायचे. आम्हाला वाटलं तुम्ही एक तर्कसंगत मनुष्य आहात, तुम्ही अश्रू काढळताय. अशा प्रकारे त्या बावळट लोकांसारखं जे स्वतःला भक्त म्हणवून घेतात त्यांच्यासारखे तुम्ही रडताय. आम्हाला वाटायचं तुम्ही खरोखर बुद्धिमान आहात. ते म्हणायचे ते जगासाठी आहे. माझा तर्क जगासाठी आहे. हे माझ्यासाठी आहे. तर हे एक साधं पाऊल आहे जे एखाद्याने उचललं पाहिजे. तुमच्या जाणीवेत जर जीवन आणि मृत्यू एकाच वेळी उपस्थित असतील, जर त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी नसतील, मग तुम्ही परमोच्च एकत्वासाठी आवश्यक वातावरण तयार केलंय. तुम्ही योग्य पाया रचलाय. तुम्हाला जगायचं आहे पण तुम्हाला मरायचं नाहीये. तुम्ही खूप चुकीच्या जागी उभे आहात. तुम्ही एक अत्यंत चुकीचा पाया रचलाय. ह्या चुकीच्या पायावर जेवढं तुम्ही बांधत जाल तेवढं तुम्ही आपत्तीला निमंत्रण देताय. समजा आपण पाया रचण्यामध्ये चूक केली तर शक्य तेवढं कमी बांधकाम करणं उत्तम आहे, नाही का? समजा एक पाया रचताना चूक केली असेल, अगदी कुठल्या इमारतीच्या बाबतीत सुद्धा, तर उत्तम गोष्ट म्हणजे कमीत कमी बांधकाम करणं. जेवढं जास्त तुम्ही बांधाल तेवढं जास्त तुम्ही स्वतःला धोक्यात टाकताय. म्हणूनच वैराग्याबद्दल एवढं बोललं जातं. कारण ते म्हणाले तुमचा पाया चुकीचा आहे, जास्त बांधू नका. जेवढं जास्त तुम्ही बांधाल तेवढं तुम्ही सत्यापासून दूर जाल ते कमीत कमी ठेवा. कारण पाया चुकीचा आहे. जोपर्यंत तुम्ही तो नीट करत नाही तोपर्यंत जास्त बांधकाम करू नका.